तुमचं नाव काय सर? संतोष राऊत. निवडणूक आयोगाने ह्यावेळेस काही टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आहे, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? माहिती आहे, आम्ही त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, पण निवडणूक आयोगाने फक्त घोषणा केल्या, आमच्यापर्यंत ती माहिती उपलब्ध नाही. आम्ही ज्यावेळेस संगणकाचा किंवा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला गेलो तर आम्हाला उमेदवाराची माहिती भेटत नाही आहे. आम्ही आमचे वोटर आय डी किंवा यासाठी जे आम्ही मतदानमध्ये यादीत नाव यावं नोंद केली, पण आमचे नावं वगैरे काही आलेलं नाही. म्हणजे फक्त उपयोग हा कागदावरती आणि बोलण्यासाठी आहे, लोकांना याचा काही फायदा नाही आहे. तर ह्यावेळेस कसे चार उमेदवार डिसाइड केलेलं आहे, तर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे का? हे सगळे जे कामं होते हे निवडणूक आयोगाचे काम आहेत, की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, मतदान कसं केलं पाहिजे. कारण यावेळेस पहिला एक वार्ड असायचा, आता चार वार्डाची म्हणून एक प्रभाग बनवला आहे. अशा प्रभागामध्ये मतदार पण जास्त आहेत आणि उमेदवार चार आहेत. चार उमेदवारांना, एका मतदाराने चार उमेदवाराला मतं द्यायचे आहेत. मग ते कशा प्रकारे द्यायचे, त्याचं काय, त्याचं नियोजन वगैरे कसं दिलं पाहिजे, काय काही लोकांना माहीत नाही. उमेदवार येत आहेत, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, हेच चाललं आहे. पण लोकांना माहीत नाही की चार मतं कसे टाकायचे आहेत, त्याच्याबद्दल पण निवडणूक आयोगाने व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तसं वॉर्डमधील उमेदवार मतदारापर्यंत पोहोचले आहेत की नाही? कसं झालं आहे गंमत माहिती आहे का, वार्ड खूप मोठे झाले आहेत आणि उमेदवार प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. कारण एका वार्डची लोकसंख्या आहे जवळजवळ मतदारांची लोकसंख्या 56,000 ते 60,000 पण एवढ्या लोकांना एवढ्या कमी वेळेत भेटणं शक्यच नाही. एक उमेदवार तर एवढ्या लोकांपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. एक तर निवडणूक आयोगाने प्रचारासाठी जास्त वेळ द्यायला पाहिजे होता, किंवा मग उमेदवारांनी प्रचारासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे होता आणि लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. तर याच्यामुळे उमेदवारांची, प्रत्येक उमेदवाराची इतभूत माहिती मतदारापर्यंत पोहोचलेली नाही आहे. मतदार संभ्रमात आहेत हे नक्कीच. पण मतदान करता की पक्षाला पण मतदान करता? गंमत अशी आहे की ह्यावेळेस पक्षाला कमी पाहिलं जातं, कारण ही नगरसेवकाचं इलेक्शन असल्यामुळं प्रत्येकाचे संबंध असतात, वैयक्तिक संबंध असतात, आणि इथं पक्षाला कमी पण थोड्या प्रमाणात पक्ष पण पाहिला जातो आणि समोरचा माणूस पण पाहिला जातो. म्हणजे आपण जर तसं म्हणायला गेलं तर दोघांचा 50-50 विचार करूनच मतदार मत देत असतो. अच्छा, ठीक आहे. आणि इलेक्शन बूथवर नोटा असा ऑप्शन असतो, याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का, नोटा म्हणजे काय? बघा, आम्ही थोडेसे यंग आहोत, आम्हाला थोडंसं पेपर आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती आहे. आम्ही टी व्ही वगैरे बघतो, आम्हाला ह्याची नोटाची माहिती आम्हाला जास्त नाही, थोडी आहे. पण आणखीन जे काही प्रौढ उमेदवार, प्रौढ मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत नोटोची माहिती पोहोचली नाही असं मला तरी वाटतं आहे. कारण प्रत्येकाला माहीत नाही की नोटो काय आहे वगैरे वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने ही माहिती पण त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. अच्छा, तुम्ही सांगू शकता काय नोटा म्हणजे काय अर्थ? नोटा म्हणजे असं आहे की आम्हाला हे उमेदवारच मान्य नाही आहेत, त्याच्याबद्दलचं तर एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला जे काय 5-10 जे काय उमेदवार असतील ते तुम्हाला मान्य नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते नोटा हे बटन दाबू शकता किंवा त्या नोटाला तुम्ही मतदान देऊ शकता नाही.